वाजे ते खैरे हीच खरी महाविकास आघाडीची ओळख आहे. सचिन वाजेपासून चंद्रकांत खैरेंच्या मुलापर्यंत ज्या पद्धतीने पैशाची लुटालूट या राज्यामध्ये महाविकास आघाडी सरकारच्या काळात झाली त्यावरून महाविकास आघाडी सरकार म्हणजे एका अर्थाने वसुलीचं सरकार होतं हे पुन्हा पुन्हा स्पष्ट होत आहे. काल सुप्रियाताई काय म्हणाल्या देवेंद्रजींना, जमत नसेल तर राजीनामा द्या. अहो सुप्रियाताई, महाविकास आघाडीमध्ये गृहमंत्र्याला तुरुंगात जावं लागलं, काय पद्धतीची खंडणी वसुली सुरू होती ह्याची उदाहरणं काल पण पुन्हा नव्याने खैरेंच्या मुलाच्या रूपाने पुढे आली. पहिल्यांदा आपल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये काय चालत होतं याचा विचार करा आणि मग या सरकार बोला. या सरकारमध्ये जनतेच्या सेवेसाठी देवेंद्रजी काम करतायत, सगळ्या चुकीच्या गोष्टी ते मोडून काढतायत, पण पुन्हा पुन्हा सिद्ध होत आहे महाविकास आघाडी म्हणजे वाजे ते खैरे हा खंडणी वसुलीचा प्रवास.